हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल। विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या डेली लाईफमध्ये अशा प्रकारची वाक्ये नेहमी बोलतो। तू धूम्रपान सोडून दिलेले चांगलं राहील, तू मला सगळं सांगितलेलं चांगलं राहील, तू आता इथून गेलेलं चांगलं राहील, तू गाडी बदललेली चांगलं राहील। तर अशा प्रकारची वाक्ये इंग्रजीमध्ये कशा रीतीने बोलायची ते आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्याआधी जर का तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑन करा। चला तर या वाक्यांसाठीचा फॉर्म्युला आपण समजून घेऊया। बघा, चांगलं राहील यासाठी हॅड बेटर या फ्रेजचा किंवा या स्ट्रक्चरचा आपण यूज करणार आहोत। फॉर्म्युला काय आहे बघा, सुरुवातीला सब्जेक्ट प्लस हॅड बेटर प्लस रिमेनिंग सेंटेन्स। अगदी सहज तुम्ही या सोप्या फॉर्म्युलाचा यूज करून ही वाक्य इंग्रजीमध्ये बोलू शकतात। चला तर त्यासाठीची आपण काही एक्झाम्पल पाहूयात। बघा, पहिले एक्झाम्पल आहे, तू धूम्रपान सोडून दिलेले चांगलं राहील। यू हॅड बेटर क्विट स्मोकिंग। यू हॅड बेटर क्विट स्मोकिंग। दुसरं वाक्य बघा, तू मला सगळं सांगून दिलेले चांगलं राहील। यू हॅड बेटर टेल मी एव्हरीथिंग। यू हॅड बेटर टेल मी एव्हरीथिंग। तू आता इथून गेलेलं चांगलं राहील। यू हॅड बेटर गो फ्रॉम हिअर नाव। यू हॅड बेटर गो फ्रॉम हिअर नाव। तू पोलिसांना फोन केलेला चांगला राहील। यू हॅड बेटर रिंग द पोलीस। यू हॅड बेटर रिंग द पोलीस। तू सर्व टायर बदललेले चांगलं राहील। विद्यार्थी मित्रांनो, हे वाक्य इंग्रजीमध्ये कशा रीतीने बोलायचे ते तुम्ही मला खाली कॉमेंट्स करून नक्की सांगा। हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर्स करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑन करा। थँक्स फॉर वॉचिंग।